नुकतंच मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर लोक याचं देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केलं. यावेळी अखंड हिंदुस्थानाच्या इतिहासातील हिंदू संस्कृती पुनर्स्थापनेचा हा जणू सुवर्णकाळच अधोरेखित झाला. त्र्यंबकेश्वरच्या आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराची महापूजा व महाआरती, राज्याचे मंत्री नामदार गिरीश महाजन, आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या हस्ते पार पडली. यावेळी आमदार राहुल ढिकले, लक्ष्मण सावजी, आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष केदारनाना आहेर यावेळी उपस्थित होते. त्यांच्या समवेत भाजप पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि भक्तगण उपस्थित होते. या बातमीसाठी नाशिकहून तेजस पुराणिक, जिल्हा प्रतिनिधी, MDTV न्यूज, नाशिक.